अंबर हेठा धरती वसदी एथे हर रुत हसदी हो किन्ना सोना देश है मेरा देश है मेरा देश है मेरा किन्ना सोना देश है मेरा देश है मेरा देश है मेरा देश है मेरा धरती सुनहरी अंबर नीला सुनहरी अंबर नीला हर मौसम रंगीला ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हाँ ऐसा देश है मेरा बोले पपीहा कोयल गाए बोले पपीहा कोयल गाए सावन घिर के आए ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हाँ ऐसा देश है मेरा गेहूं के खेतों में कंघी जो करे हवाएं रंग बिरंगी कितनी चुनरियां उड़ उड़ जाएं पनघट पर पनहारन जब गगरी भरने आए मधुर मधुर तानों में कहीं बंसी कोई बजाए लसुन लो कदम कदम पे है मिल जानी कदम कदम पे है मिल जानी कोई प्रेम कहानी ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हाँ ऐसा देश है मेरा के कंधे चढ़ के जहाँ बच्चे देखे मेले मेलों में नट के तमाशे कुल्फी के चाट के ठेले कहीं मिलती मीठी गोली कहीं चूरन की है पुड़िया भोले भोले बच्चे हैं जैसे गुड्डे और गुड़िया और इनको रोज सुनाए दादी नानी हो रोज सुनाए दादी नानी एक परियों की कहानी ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हाँ ऐसा देश है मेरा ये मुटिया रेनी कंडा चुबा फिर कै
तेरे देश में मेहमानों को भगवान कहा जाता है, वो यहीं का हो जाता है जो कहीं से भी आता है। तेरे देश को मैंने देखा, तेरे देश को मैंने जाना, तेरे देश को मैंने देखा, तेरे देश को मैंने जाना। जाने क्यों ये लगता है मुझको जाना पहचाना, यहाँ भी वही शाम है वही सवेरा, वही शाम तेरा, जैसा देश है तेरा, जैसा देश है तेरा, ऐसा देश है मेरा हो, जैसा देश है तेरा, ऐसा देश है मेरा, जैसा देश है तेरा, ऐसा देश है मेरा, जैसा देश है मेरा। जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है, भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है। सदियों से भारत भूमि दुनिया की शान है, भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है, भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है। तो आज आई वुड लाइक टू वेलकम टू द चीफ गेस्ट ऑनरेबल महेंद्र जी चेट्टी काले, ऑनरेबल राधा कृष्ण जी सोनोमी, ऑनरेबल किशन राव जी भाई, ऑनरेबल वसंत जी पवार, ऑनरेबल संदीप जी सवांगे एंड लास्ट ऑनरेबल शुभांगी जी सप्ताहे। आई आल्सो वेलकम ऑनरेबल मैनेजमेंट ऑफ आवर इंस्टीट्यूशन। आई वुड लाइक टू वेलकम ऑल रिस्पेक्टेड पेरेंट्स, टीचर्स एंड माय डियर स्टूडेंट्स। आई रिक्वेस्ट आवर प्रिंसिपल ऑफ बंकर पाटिल पब्लिक स्कूल, प्लीज रीड द प्रीएम्बल। Having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic, liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status, and of opportunity, and to promote, among them all, fraternity, assuring the dignity of the individual, and the unity, and integrity of the nation, in our constituent assembly, in 1949, do hereby adopt, enact. And give to ourselves this constitution. Yes.
यानंतर श्री शिवाजी शिष्य प्रसाद म्हणाला नायक सरनिक सुजान चव्हाण यांच्या प्रतिष्ठाचा गौरव Yeah.
Republic. We feel proud to be a democratic country. Republic means R for rising, E for empowered, P for thank you.
अपन आज इंडिया के श्री शिवाजी शिक्षण प्रसार मंडल आगंगा बंकर पाटील इंग्लिश जेम पुरानी आरक्षित कॉलेज है प्राणा मंडल के से आनंद वातावरण में प्रसार कर आज यह कार्यक्रम के लिए पूरी तरह से या बोर्ड कार्यक्रम का अध्यक्ष माननीय मार्गदर्शक कर्मचारी ज्याच्यामुळे मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून उपस्थित आहे ते माननीय मार्गदर्शक आदरणीय बंकर अण्णा आदरणीय मालक आहे या इकडे तुमचे प्रिन्सिपल विक्रम सर दुसरे प्रिन्सिपल मोकिन सर त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम महाराजांचे सहकार्य त्यांची भारतीय सैन्य दलाला मदत करता येते पुणे विद्यापीठाचं बोर्ड मिळाली गौरवांनी तिथं आपण दुसरा सत्कार केला कुमारी साबळे माझे सहकारी रामराव मुखर्जी यांचे निकम आमचे पत्रकार बंधू आणि ज्यांच्याकडे मला या स्कूलमध्ये येण्याचा पहिल्यांदा प्रसंग होता स्वीकारलेले प्रभू मंत्रालयाचे मनापासून आभार मानतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं सीमाशीसाठी ते निवड केली आमचे बंधू प्रयोगी मंडळ उपस्थित सर्व पालक विद्यार्थी मंडळी खरं म्हणजे भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या जमीन राज्य घटनांचा अभ्यास केला आणि देश चालवण्यासाठी भारतामध्ये नव्हे जगामध्ये नंबर एकची लोकशाही म्हणून भारताकडे बघितलं जातं आणि ते 26 जानेवारी 1950 मध्ये हे प्रजासत्ताक दिन अस्तित्वाला आणल्यावर तेव्हापासून आजपर्यंत आपण हा कार्यक्रम करत असतो आज या कार्यक्रमाचं स्वरूप मित्रांनो या ठिकाणी माझे काही पालक माता भगिनी उपस्थित आहे 21व्या शतकामध्ये वावरत असताना हे क्षेत्र हे प्रचंड स्पर्धेचे क्षेत्र आहे आपल्याकडे किती कोटी रुपयाची संपत्ती आहे आपल्याकडे किती बँक बॅलन्स आहे किती एकर जमीन आहे आपला किती मोठा बंगला आहे आणि आपल्या घरासमोर किती गाड्या उभ्या आहेत त्याच्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये आपली मुलं किती बुद्धिमान आहे याला निश्चित परिणाम पाहतो या ठिकाणी मी अण्णांच्या कुटुंबियांच्या बाबतीमध्ये बोलेल जे करायचे आहे ते उत्कृष्ट कार्य सातत्याने त्यांच्या संपर्कामध्ये आपण आम्ही असतो 90% समाजकारण आणि फक्त 10% राजकारण तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये सहकाराच्या माध्यमातून आनंदी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी उभं केले आणि हे काम करत असताना निश्चितपणे आनंदच्या भावावर खूप खूप त्यांचे जे काही कुटुंबीय आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीचे आम्हाला
काही बोलण्याचा काय आहे प्रभू स्वीकारले त्याच्या सामना प्रभू आज सांगितलं की काका काही चिंतावले आपल्याला काय काय करायचं आहे आणि काही चिंतावले हे कोणाने शक्य झाले तर अनेक स्वातंत्र्य
Yes, sir. Good morning, class. My name is Thank you.
song is dedicated for all the soldiers. And this song was sung by our little wonders, as well as या song was sung in Sartari के लिए होती कि आपने सब student के लिए होती आणि ही आपने सभी सर्वस खूप proudful केलेली सर्व student मी मिळून हे song present केलं आणि त्यांना काही केलं आपल्या म्युझिक टीचर सोनाली गड मॅम यांनी सो परत एकदा त्यांच्या ऑनेस्ट अटेम्प्ट साठी आपण त्यांना टाळ्यांच्या गजरात्यांचं अभिनंदन स्वागत
दोन्ही प्राचार्य शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, शाळा विद्यालय चालवताना पालकांची फार गरज असते. पालकांनी मार्गदर्शन केलं तर आम्हाला अधिकाधिक चांगलं काम करण्याची संधी प्राप्त होती. मी प्राचार्यांना विनंती करतो तर प्रत्येक पालकाला जर आपण काही मन तुमच्याकडे व्यक्त करायचं असेल तर पालक प्राचार्य किंवा समस्या एवढं त्याला सादर करायचे म्हणून पुढच्या वर्षी पासून एक रजिस्टर घेऊन एक तुमच्या शाळेच्या विद्यार्थी शिपाई घेऊन थांबला पाहिजे. म्हणजे माझ्या सर्व पालकांना त्याच्या विद्यार्थ्यांबद्दल असत, शाळेच्या कामकाजाबद्दल असत, त्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल असत, शाळेबद्दल असत, काय मला सुचवायचा असत तर तो स्वतः देखील त्या रजिस्टरमध्ये लिहिली. त्यामुळे त्याला गोपनीयता प्राप्त होईल. तो पालक प्राचार्य आणि ती समस्या आणि संस्था चालक जनरली कोणी असं ओपन बोलत नाही, ओपन बोलण्याचं धाडस दाखवत नाही. त्यामुळे धाडस दाखवणं त्या मनातले जे काही विचार असतील संदर्भाची ते आमच्यापर्यंत येत नाही. म्हणून दोन्ही प्राचार्यांना विनंती करतो की पुढच्या वर्षी पासून ही व्यवस्था करा. त्या पालकाला त्याचं स्वातंत्र्य पाहिजे की माझ्या शाळेत जाऊन हे सांगितलं त्या प्रशासनाला आणि त्या प्रशासनाने मी ऐकलं हे त्याला स्वातंत्र्य पाहिजे. त्याचप्रमाणे फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पण आपण मुले एक वेळेस मुली एक वेळेस असे दोन वेगवेगळे दिवस असताना बोलण्याचं प्राचार्याच्या कामेमध्ये स्वातंत्र्य आलं पाहिजे. मुलं आणि मुली एकत्र घेऊ नका. त्यामुळे ते काय होईल त्याही होईल. मुले एक दिवस द्या, मुली एक दिवस द्या. त्यांच्या शिक्षणाची काही समस्या असतात तर ती तुम्ही प्रामाणिकपणे ऐकली पाहिजे आणि जेवढी जास्तीत जास्त आपल्याकडून सोडवते ती सोडवणं आली पाहिजे. हे त्यांचा गुणवत्ता वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचं होईल असं मला वाटतं. आपण त्या ठिकाणी बरेच पालक आले तर सर्व पालकांना माझी विनंती आहे का आपण ते आमच्या बनकर पाटील स्कूलवर विश्वास ठेवला. आपले नामदान शिवमुखी आमच्याकडे दिले, आमच्या शिवमुखी याच्यावरती ठेवले आणि ही शाळा एकत्र चालवत आहे. आम्ही आणि तुम्ही सर्वजण एकत्र आहोत. ज्यांच्याकडे आपल्याला काही सांगायचं असतं ते व्यवस्थितपणे आमच्या कामावर आणा आणि निश्चितपणे त्याला मार्ग काढू. निश्चितपणे आपल्या बरोबर अडचण असत तर त्या समस्येला समोर जाऊ. त्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये पुढे अडचण येणार नाही असे आम्ही कार्यकर्त्यांनी तुम्हाला शब्द देतो. आपण आज सर्वजण एकत्राला प्रजासत्ताक दिनाच्या विद्यार्थी शाळा प्रत्येकाचं वैयक्तिक स्वागत करायला पाहिजे. परंतु वेळ मुलांना मूळ वगैरे या सगळ्या गोष्टीवर करता मी आशेवरून तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो, स्वागत करतो आणि माझं आमचं एकत्राला प्रजासत्ताक दिनाचं भाषण संपलं असं जाईल. शिवजन मंडळाचे सदस्य आमच्या पंढरपूरचे फार पालक मागे आलेले मी तुम्हाला एक पत्र देतो. कांगणगावच्या पंढरपूरसाठी 2 लाख मिटरचे पाण्याचे टाके उद्या नियोजन मंडळाची बैठक आहे. आदरणीय भुजबळ साहेबांना आता जरूर सांगा पण त्या ठिकाणी 2 लाख मिटरचे जर पाणी झालं मंजूर झाले टाके तर त्या टाक्यातून आमचे शाळेचे शुद्ध शुद्ध पाणी आपल्याला आम्हाला आणता येईल तर एवढी कृपा करावी आणि आम्हाला Thank you.
contribute. I am very thankful to our respected management who always supports and guides us. And now, again, I am thankful to our principal sir for providing plenty of opportunities and guidance. Now, I am thankful to all my teachers and parents who are always with us and guides us. Now, I am thankful to all my teaching staff for their cooperation. Last but not least, I am thankful to my friends for their cooperation and participation in the program. Now, I am thankful to all of you from the bottom of my heart. Also, I want to express my heartfelt gratitude to all of you who are present here today. Thank you so much. ये जो देश है तेरा स्वदेश है तेरा तुझे है पुकारा ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता ये जो देश है तेरा स्वदेश है तेरा तुझे है पुकारा ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता मिट्टी की है जो खुशबू तू कैसे भुलाएगा तू चाहे कहीं जाए लौट के आएगा नई नई राहों में दबी दबी आहों में खोए खोए